नमस्कार वीक्षक 2019 लोकसभा चुनाव सतत एरने बारियू कांग्रेस हीनाय प्रदर्शन कंड बलिक सोलिन जवाबदारिया आग एआईसीसी अध्यक्षर राहुल गांधी राजीनामे कोट्रु राहुल गांधी राजीनामे बलिक सोनिया गांधी मध्यंतर अध्यक्ष मत्ते सोनिया गांधी अध्यक्षर मुंदुवरेदिद्दारे नडुवे कांग्रेस अत्यंत महत्वद हुद्दे अत्युन्नत हुद्दे कांग्रेस अध्यक्ष गादी के चुनावणेयन्न घोषिसिदे पक्षद आंतरिक चुनावणे यारु अध्यक्षरागबेकु अंत हेळि राष्ट्रीय अध्यक्षरु यारु आगबेकु सोनिया गांधी अवर जागक्के यारु बरबेकु अंत हेळि सेप्टेंबर 22ನೇ ತಾರೀಖು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮುಂದಿನ ತಿಂಗಳು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷೀಯ ಚುನಾವಣೆಯ ಅಧಿಸೂಚನೆ ಪ್ರಕಟ ಆಗುತ್ತೆ 24ರಿಂದ 30ರವರೆಗೆ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 24ರಿಂದ 30ರವರೆಗೆ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದೆ ಅಕ್ಟೋಬರ್ 17ನೇ ತಾರೀಖು ಮತದಾನ ನಡೆಯುತ್ತೆ ಅಕ್ಟೋಬರ್ 19ನೇ ತಾರೀಖು ಅದರ ಫಲಿತಾಂಶ ಪ್ರಕಟ ಆಗುತ್ತೆ ಸೋ ಅಕ್ಟೋಬರ್ 19ನೇ ತಾರೀಖು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆ ಹೊಸ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬರ್ತಾರೆ याके इंपार्टेंट अंत आंतरिक चुनाव राहुल गांधी नानु मत्ते अध्यक्षर आगल्ल अंत हलो माध्यम वरदिया मत्ते अध्यक्षर आगे राहुल गांधी बयसता इल्ला सो नामिनेशन यारु सल्लिस्तारे इंपार्टेंट नामिनेशन सल्लिसलिक्के एल्लरिगू कूड अवकाश इदे पक्षद ओळगडे जोतेगे नामिनेशन सल्लिसिदंतवरिगे यारिगे एष्टु मतगळु बर्तवे अन्नुवंतद्दु इंपार्टेंट निमगे गोत्तिरबहुदु कर्नाटक युवा कांग्रेस घटक अध्यक्ष स्थान के नद चुनाव नलपाड अति हेच्चु मतगण पड़ा मेले हल्ले प्रकरण कारण कड़मे मत पड़ रक्षा रामय्य कर्नाटक कांग्रेस घटक अध्यक्षर नेमक आरंभदे अदा बढ़िया वर्ष जनवरी मत नलपाड अध्यक्षर सो इत विषय पक्षद आंतरिक चुनाव आरू कूड़ा ಪಕ್ಷದ ಒಳಗಡೆ ಇರುವಂತವರೆ ಮತ ಹಾಕುವುದಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ಯಾರನ್ನ ಒಪ್ಪಬೇಕು ಎನ್ನುವಂತ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಬಂದಾಗ ಮತ್ತಷ್ಟು ಸಂಘರ್ಷ ಏರ್ಪಡುವಂತ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ನಾನು ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಬಯಸಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಗಾಂಧಿಯೇತರ ಕುಟುಂಬದವರು ಪಕ್ಷದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಬೇಕು ಎನ್ನುವಂತದ್ದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಒಳಗಡೆ ಇರುವಂತ ಕೆಲವರ ಹೆಬ್ಬಯಕ್ಕೆ ಸ್ವತಃ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಸೇರಿದಂತೆ ಸೋ ಈ ನಾಮಿನೇಷನ್ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯ ವೇಳೆಯೇ ಯಾರು ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಬಹುದು ಎನ್ನುವಂತ ಒಂದು ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಸಿಗುತ್ತೆ ಬಟ್ ಮತದಾನ ಪಕ್ಷದ ಆಂತರಿಕ ಮತದಾನ ಏನಿದೆ ಅದು ಎಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಅದರ ಪ್ಯೂರಿಟಿ ಇದೆ ಅನ್ನುವಂತದ್ದು ಕೂಡ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಲ್ಪಾಡು ಮತ್ತು ರಕ್ಷಾರಾಮಯ್ಯ ಪ್ರಕರಣದಲ್ಲೂ ಕೂಡ ಏನಾಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಲ್ಪಾಡು ವಿರುದ್ಧ ಕೇಸ್ ಇದ್ದರಿಂದ ರಕ್ಷಾರಾಮಯ್ಯ ಅವರನ್ನ ಎಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಎಥಿಕಲ್ ಬೇಸಿಸ್ ಅಲ್ಲಿ ನೈತಿಕವಾಗಿ ರಕ್ಷಾರಾಮಯ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಬಟ್ ಮತ್ತೆ ನಲ್ಪಾಡು ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟರು सो इत प्रश्ने प्रियांका गांधी अध्यक्ष स्थान के नामिनेशन सल्लिस्तारा सचिन पायलट सल्लिस्तारा अशोक गहलोत सल्लिस्तारा मल्लिकार्जुन खर्गे नामिनेशन सल्लिस्तारा इतना वेरी वेरी इंपॉर्टेंट क्वेश्चन बिकॉज इवर कंटेस्ट मादे इवर यार अध्यक्षर आगे साध्य बिकॉज कांग्रेस अध्यक्षर एलेक्ट के इंटरनल एलेक्षन हाँ नामिनेशन सल्लिसलेबेकागुत्ते इल्लवादल्लि ಇದು ಇನ್ನೊಂದು ರೀತಿಯಾದಂತಹ ಮುಜುಕರಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅನ್ನು ತಂದೊಡ್ಡಬಹುದು ಸೋ ಅಕ್ಟೋಬರ್ 19ನೇ ತಾರೀಖು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆ ಹೊಸ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬರಲಿದ್ದಾರೆ ಸುಮಾರು 2019 ರಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಕೂಡ ಗೊಂದಲ ಕಳೆದ 3 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ 3.5 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಲ್ಲಿದ್ದಂತಹ ನಾಯಕತ್ವ ಗೊಂದಲಕ್ಕೆ ಅಕ್ಟೋಬರ್ 19ನೇ ತಾರೀಖು ಒಂದು ಹಂತದ ಇತಿಶ್ರೀ ಬೀಳುತ್ತೆ